तुम्ही जर कॅल्शियम, आयर्न, B12 हे सप्लिमेंट घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये हे व्हिटॅमिन्स घेऊन किंवा सप्लिमेंट्स घेऊन ते अब्सॉर्ब होत नाही. तर ते का अब्सॉर्ब होत नाही त्याची कारणं जाणून घेऊया आणि त्यासोबतच ते अब्सॉर्ब होण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे हेही जाणून घेऊया. सो आयर्न, जेव्हाही तुम्ही आयर्नचे सप्लिमेंट्स घेता किंवा आयर्न ज्या ज्या फूडमध्ये किंवा ज्या ज्या अन्नामध्ये जास्त असतं असे फूड्स घेत असतात त्यासोबतच तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि कॉपरची गरज असते. त्यानंतर कॅल्शियम, कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये अब्सॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन K2 हे दोन व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. आणि जेव्हा आपण कॅल्शियम युक्त पदार्थ घेतो किंवा त्याचे सप्लिमेंट्स घेतो ते आपल्या पोटामध्ये जातात पण तिथून ब्लडमध्ये घेऊन जाण्याचं काम व्हिटॅमिन D3 करत असतं आणि ब्लडमधलं कॅल्शियम बोन्सपर्यंत घेऊन जाण्याचं काम व्हिटॅमिन K2 करत असतं. सो कॅल्शियमला अब्सॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन D3 आणि K2 आयदर सप्लिमेंट्स घ्या किंवा ज्या ज्या अन्नामध्ये हे पदार्थ जास्त असतात ते घेऊ शकता. त्यानंतर व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी पण खूप कॉमन आहे आणि व्हिटॅमिन B12ला अब्सॉर्ब होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज असते. इंट्रिन्सिक फॅक्टर जे एक ग्लायकोप्रोटीन आहे आणि आपल्या त्या पोटामध्ये बनतं आणि दुसरं आहे स्टमक ऍसिड म्हणजे आपल्या पोटामध्ये एक ऍसिड बनतं ज्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड असं म्हणतात. तर ह्या दोन्ही गोष्टी व्हिटॅमिन B12 अब्सॉर्ब होण्यासाठी गरजेच्या असतात. तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात घेतले पाहिजेत आणि त्यासोबतच ऍपल सायडर व्हिनेगर ज्यामध्ये स्टमक ऍसिड बनण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो या गोष्टी घेऊ शकता जेव्हाही तुम्ही व्हिटॅमिन B12 चे सप्लिमेंट